वॉटरफॉल मस्त आहे, वॉटरफॉल म्हणून मला कोकण आवडतो. लिंबू सोड एक डोळा बोल. याने मच्छीचा डोळा काढलाय. डोळा डोळा मच्छीचा डोळा काढला मी. डोळा 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 आलीच रेकॉर्ड मध्ये आली नाचत होती आली. चला येतो सणावर झाले. चल आता गाईस आम्ही इकडनं निघालो आता शिवच्या गावी जाण्यासाठी. त्याचा गाव इकडनं एक तासाच्या अंतरावर आहे. आपण आता जर्नी आपली कंटिन्यू करूया. थोडं वाईट वाटलं म्हणजे खूप चांगल्या प्रकारे ट्रीट केलं शिवच्या काकींनी आणि या भावानी. आपुलकीची माया आमच्यापर्यंत पोचली. आता आम्ही चाललोय पुढे डेस्टिनेशनला. गाईस खूप बरं वाटलेलं मला गावामध्ये येऊन थोडेफार स्पॉट एक्सप्लोअर करून. अजून खूप काही स्पॉट आहेत कोकणामध्ये फिरण्यासारखे, पण त्यासाठी खूप दिवस स्टे करायला लागेल इकडे मला. पण आता वेळ आहे ना आपल्याकडे, आपल्याला उद्या जायचं आहे आपल्या घरी आणि परवा मला ऑफिस जॉईन करायला आहे. तेवढे होईल तेवढे मी स्पॉट कव्हर करतोय. गाईस आता पाऊस खूप वाढलाय शिवच्या गावाला आणि समोरचा रस्ता पण धुरकट धुरकट दिसतोय मला. गाईज आता मी पाटगावला आलोय श्रीच्या घरी आणि घर खूप सुंदर आहे आणि खूप मोठं असं घर आहे आणि रोड टच घर आहे. तर तुम्हाला त्या रोड तर तुम्हाला त्या घराचा व्ह्यू दाखवतो मी. हे दोघं इकडे बाहेर उभे आहेत. मस्त असा व्ह्यू आहे. मी त्याला बोललो आम्हाला एक जागा दे, आम्ही पण बांधतो इकडे बाजूलाच. एवढा दे फक्त आम्ही बांधू वन बाय वन वन बाय वन. जाऊया वहिनी चहा बनवते, चहा पिऊ नंतर आपण जाऊ धबधबा. खाली आहे ना असे एकदम सुंदर ब्लॉकेज ब्लॉकेज आहेत. ते या लोकांनी केले ना ते पहिल्यापासूनच आहेत, त्यामुळे पाय स्लिपचं टेन्शनच नाही. आपली गाडी तिकडे होतोय माझा ना झाला अजून. आपली गाडी तिकडे उभी आहे, श्रीची गाडी तिकडे घेतला घेतला. चाय आलाय, फोन मागते. हो वल्ले ना थोड गिल्ले आहे आम थोडे वल्ले आहे थोडा वल्ला आहे थोडा. तुम्हाला घ्या इथे एक इथे एक प्लस पॉइंट बीच आहे. तो इथे एक प्लस पॉइंट काय आहे, इथे एअरटेलला नेटवर्क नाही पण जिओला आहे. माझ्याकडे जिओ आणि एअरटेल आहे पण हिच्याकडे हिच्याकडे फक्त एअरटेल आहे. तर मागते सगळ्यांकडे त्याच्याकडे पण जिओ आहे, हिच्याकडे फक्त एअरटेल आहे पण माझ्याकडे जिओ पण आहे. माझ्याकडे जिओ पण आहे तर हिचे काय आज रील्स होणार नाहीत वाटते. तुला डेटा फ्री मध्ये नाही भेटणार. रात्री जेवणाची तयारी आता दुपारची सॉरी दुपारची जेवणाची तयारी. गावठी मासे छोटे बांगडे बांगडे कोण गेले दादा गेलेला पकडायला कधी रात्री गेलेला सकाळी झाला पाहिजे.
मच्छी साफ होते हे बारी केला तुम टाकी बसून घेतली. बोल पण का बोलते दादा. दादा बिदा नाही बोल ना का बोलते दादा. बोल लिंबू सोड एक डोळा बोल. मच्छीचा डोळा काढला आहे. डोळा डोळा फोकस फोकस फोकस. मच्छीचा डोळा काढला मी. डोळा 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 आलीच रेकॉर्ड मध्ये आली नाच आली. तर गाईज आम्ही इकडे कुंभुरला वॉटरफॉल च्या इकडे आलो आहे आणि थोडंसं वॉकेबल डिस्टन्स आहे आणि तुम्हाला दाखवत होता वॉटरफॉल कसा आहे तो. अरे माझ्यावर कोणीतरी रावा यार मोबाईल पकडलाय मी. काय झालं आत्मय खोल आहे का रे गाईज. वॉटरफॉल बघा तुम्ही आता आणि हे दोघांना चालू झालं इकडे बिझनेस. आणि आता हलका हलका पाऊस पण पडायला लागलाय तर मी पण जातो आतमध्ये. धबधब्याच्या इकडे आम्ही खाली उभा आहे आणि त्या साईडला या साईडला ना खूप डीप पाणी आहे. खूप म्हणजे खूप म्हणजे कमी कमी 12 फूट पाणी असेल आणि ही गेलेली आता खाली. पण ट्राय केलं तिने खाली जायचं तर नाही जायला समजलं. आता थोडं एन्जॉय करूया आणि शॉर्ट्स काढूया. गाईज आता आम्ही निघतोय पुढचा वॉटरफॉल बघायला. कुठला नाव काय रे मनसा. पुढचा वॉटरफॉल बघायला निघतोय आम्ही आता. मनसा वॉटरफॉल आहे श्री घेऊन चाललाय तर बघूया. आणि खूप मस्त वॉटरफॉल आहे. ह्याचं लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन तर ते तुम्ही बघा लोकेशन आणि एकदा नक्की इकडे या. तर गाईज मी आता मनसे वॉटरफॉलला पोहोचलो आहे. त्याला दाखवतो मला तो वॉटरफॉल कसा आहे. तेव्हा श्री आणि मनीषा तिकडे. जाऊया आपण पाण्यामध्ये परत एकदा पुन्हा. चला टॉप वर जाण्यासाठी थोडं चढून जायला लागतं. हिला काहीतरी दिसले ते बघा पळत चालले. जाऊया आता आपण. काय झाला म्हणता धबधबा वॉटरफॉल. खूप मोठा असा वॉटरफॉल आहे. जाऊया आतमध्ये. किती फोर्स मध्ये पडतंय यार. ते कोण खाली उभा राहिला तर गेला. हे बघा वेड काही करतो तिकडं पाण्याच्या खाली. आणि मस्त आहे यार मस्त आहे झरना वॉटरफॉल मस्त आहे वॉटरफॉल. म्हणून मला कोकर आवडतं.
धबधब्यावर आल्यानंतर आम्हाला थोडं थंड वाटायचं म्हणून आता सूप खायला बसलो आम्ही, सूप प्यायला बसलो आम्ही. तर सूप आलाय वाफा मारतोय सूप मधन. आपण तिकडे धबधब्यावर वाफा होता, इकडे सूप मध्ये वाफा आहेत. मी बघ असे एक घेते आता संपूया फटाफट थंडी वाजते. गाईज आता आम्ही घरी आलो, फ्रेश झालो मस्तपैकी आणि वहिनीने जेवण बनवलं आहे आमच्यासाठी. आता जाऊया जेवूया आणि बघूया काय जेवण आहे. आत्ताच जेवण बसलोय आणि जेवण खूप चविष्ट होतं. आता मी चुलीवर बनवलं जेवण आणि इकडचे गावाकडचे मासे नदीतले तर आम्ही जेवलो आणि ते बसलोय. ते बसल्यावर जरा सुस्ती येणार आहे आणि मी आता झोपणार आहे. चला आजचा मी हा ब्लॉग इकडे संपवतो. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता मी तुमची रजा घेतो. ट्रस्ट युअर सेल्फ. काय शामका प्रोग्राम काय मला तिची व्हिडिओ. ट्रस्ट युअर सेल्फ अँड डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट माय लव्हली फ्रेंड्स. यू व्हॉट एव्हर.